लग्नाच्या पंक्तीमध्ये जी आंबाड्याची भाजी असती थोडीशी घट्ट आणि आंबट व गोड चवीची तशीच आपण आज घरी बनवणार आहोत खूप छान लागते चवीला एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा खूप साधी सोपी रेसिपी आहे पण चवीला प्रतिम लागते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण डाळ हे भिजू घालणार आहोत इथे मी पाव कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि पाव कप तूर डाळ आहे याचबरोबर थोडेसे शेंगदाणे पण भिजू घालणार आहे या भाजीमध्ये शेंगदाणे खूप छान लागतात डाळी आपल्याला दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही मिक्स डाळीपासून पण बनवू शकता म्हणजे यामध्ये मुंगाची डाळ पण टाकू शकता आवडत असेल तर किंवा एकच कुठली डाळ वापरली तरी चालते हरभऱ्याची किंवा तुरीची डाळ मी दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतली आणि पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट भिजू घालणार आहोत आपली डाळ ही भिजत आहे तोपर्यंत आपण आंबाड्याची भाजीही उकडून घेऊ आंबाड्याची एक जुडी होती तिला मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता आपण हे धुवून घेणार आहोत याला थोडीशी माती वगैरे असते त्यामुळे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळेस छान असं धुवून घेतल्यानंतर याला आपण आता उकडून घेणार आहोत गरम पाण्यामध्ये हे पानं टाकायचे आहेत आणि पंधरा ते वीस मिनिट मिडियम गॅसवरती हे आपण शिजून घेणार आहोत गरम पाण्यामध्ये पानं टाकल्यानंतर याचा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनिट असं शिजू देणार आहोत म्हणजे भाजी ही छान शिजेल आपली आता आपण आपली डाळ कुकरला लावू ही डाळ कुकरमध्ये टाकलेली आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्याचबरोबर दोन ते तीन हिरवी मिरची आहेत आणि हळद आहे पाव चम्मच कुकरमध्ये दोन ते तीन सिटी करून घेणार आहोत आपली ही पाने पण शिजलेले आहेत याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जो आंबटपणा असतो तो निघून जातो आणि तुम्हाला आंबट अशी टेस्ट आवडत असेल तर एक वेळेस धुतला तरी चालेल आणि कोणाकोणाला आंबट आवडत नाही त्यामुळे दोन ते तीन वेळेस तुम्ही हे धुवून घेऊ शकता म्हणजे याचा आंबटपणा निघून जाईल हे छान दोन ते तीन वेळेस मी धुवून घेतलेलं आहे आपली डाळ पण शिजलेली आहे कुकर मध्ये तीन ते चार सिटी करून घेतलेल्या आहेत डाळीच्या कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हे डाळ चेक करणार आहोत एक वेळ शिजली की नाही ते कुकर हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण आपली डाळ बघू डाळ पण शिजलेली आहे आपली हे तुम्ही एका खलबत्त्यामध्ये पण वाटून घेऊ शकता डाळ आणि भाजी एकत्र मी यामध्येच भाजी मिक्स करत आहे आणि बत्त्याने हे कुटून घेत आहे तुमच्याकडे जर मोठ्या साईजचा खलबत्ता असेल त्यामध्ये पण तुम्ही हे कुटून घेऊ शकता म्हणजे छान एक जीव मिक्स होते हे एक जीव करून घ्यायचं आहे याला पाच ते दहा मिनिट वेळ लागतो जास्त गरम असताना करू नका नाही तर अंगावर उडू शकते हे छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण याला फोडणी देऊ हे खूप जास्त तुम्हाला पातळ वाढत असेल तर एक दोन चम्मच पीठ पण मिक्स करू शकता त्यामध्ये म्हणजे थोडंसं थिक होते इथं मी एक मातीची हांडी घेतलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरा आणि मोहरी टाकत आहे याचबरोबर एक कांदा आहे तो पण टाकत आहे तुम्हाला कांदा जास्त आवडत असेल तर दोन तीन टाकू शकता मी इथे एक घेतलेला आहे याचबरोबर जाडसर कुटलेला लसण टाकत आहे मी यामध्ये या भाजीला जास्त मसाल्यांची गरज नाही लागत एकदम झटपट होते आणि चवीला तर खूपच छान लागते थोडंसं लाल तिखट टाकत आहे म्हणजे अगोदर मी हिरवी मिरची टाकली होती त्यामुळे लाल तिखट कमी टाकलेलं आहे त्याचबरोबर हळद आहे आणि गरम मसाला आहे मिक्स केलेली भाजी टाकायची आहे यामध्ये आणि छान असं शिजू देणार आहोत पंधरा ते वीस मिनिट चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमच गुळाची पावडर आहे तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर गुळ जास्त टाकू शकता आता याच्यावरती एक झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट आपण हे शिजू देणार आहोत पंधरा मिनटानंतर हे चेक करून भाजी आपली छान अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता गॅस बंद करायचा आणि हे मातीचं भांडं खूप जास्त तपलेलं असते त्यामुळे यामध्ये पण भाजी परत शिजते गॅस बंद केल्यावर सुद्धा याला तडका देऊन त्यासाठी दोन चमच तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये लसण आणि लाल चुकी मिरची टाकलेली आहे हा तडका भाजीमध्ये मिक्स करायचा आपली ही भाजी तयार आहे तुम्ही गरमागरम पोळी किंवा भाताबरोबर सर्व करू शकता खूप छान लागते चवीला तर एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा